टक्के मऊ आणि हलके दही वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत। या व्हिडिओ मध्ये मी सगळ्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत की ज्याच्यामुळे हा वडा एकदम हलका होतो आणि अप्रतिम अशी टेस्ट येते याची। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी एक वाटी उडीद डाळ स्वच्छ धुवून 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजत घातली होती। मस्त अशी डाळ आता व्यवस्थित भिजली आहे। आता मी यातलं पाणी काढून घेतलंय। आता ही डाळ मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे। एकदम कमीत कमी पाणी, म्हणजे लागलंच तर 2 ते 3 चमचे फक्त पाणी यामध्ये घालून छान अशी मऊसूत अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। छोट्या भांड्यामध्ये पटकन लगेच बारीक होते डाळ। इथे मी उडीद डाळ सगळी बारीक करून घेतली आहे। छान मऊसूत असे याचं पीठ बनून तयार झालंय। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय। मीठ घातल्यानंतर हे आपल्याला हाताने एकाच डायरेक्शननी हे अशा पद्धतीने फेटून घ्यायचंय, म्हणजेच त्यामध्ये हवा भरली गेली पाहिजे। एक 5 ते 7 मिनिटे फेटल्यामुळे हे बॅटर छान असं फ्लफी होईल आणि जे वडे आहेत ते देखील खूप सॉफ्ट, एकदम मऊसूत असे कापसासारखे हलके होतील। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये जिरे देखील घालू शकता। इथे मी बॅटर 5 ते 7 मिनिटे छान फेटून घेतले। आता वडे तळल्यानंतर आपण ते वडे ज्या पाण्यामध्ये टाकणार आहोत ते पाणी आपण तयार करून घेऊया। इथे मी पाणी घेतले, साधं पाणी घेतले, थंड पाणी नॉर्मल जे आपण पिण्यासाठी वापरतो ते पाणी घेतले। आता यामध्ये मी 1/2 छोटा चमचा हिंग घातलाय आणि 1/2 छोटा चमचा मीठ घालणार आहे। मीठ आपण अगोदर बॅटरमध्ये घातलेलं आहे त्यामुळे थोडंसंच मीठ मी यामध्ये घालते। हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे पाणी आपण आता बाजूला ठेवूया। हे आपण फेटून घेतलेलं बॅटर आहे आणि मी पाणी घेतलंय। वडे तळत असताना हाताला थोडंसं पाणी लावून मग ते पीठ घेऊन त्या तेलामध्ये सोडायचंय। यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेल मीडियम गरम असावं, खूप जास्त तापलेलं नसावं, नाहीतर ते वडे बाहेरून क्रंची होतील आणि आतून पीठ तसंच कच्चं राहील। हे वडे तेलामध्ये सोडत असताना प्रत्येक वेळेला एक वडा होईल एवढंच पीठ घेऊन एकच वडा त्याचा बनवायचा आहे आणि नंतर दुसऱ्या वेळेला दुसरं पीठ घेऊन दुसरा वडा बनवायचा आहे। एकाच वेळेला खूप जास्त पीठ घेऊन 3-4 वडे करायचं असं नाही करायचं। प्रत्येक वेळेला एका पीठाचा एकच वडा बनवायचा आहे। वडे तळत असताना गॅस मीडियम टू लो हीटवर असावा, म्हणजेच ते आतून देखील छान भाजले जातात। मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे वडे भाजून घ्यायचे आहेत। जर हाय हीट असेल तर वरून ते वडे क्रंची होतील पण आतून ते पीठ तसंच कच्चं राहील, त्यामुळे मीडियम हीटवर छान गोल्डन कलर येईपर्यंत आपण हे फ्राय करून घ्यायचे आहेत। या वड्यांना आता खूप छान असं कलर आलाय। मस्त असे आता ते तळले गेलेत। आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेतेय। प्लेटवरती काढून घेऊन मग आपल्याला जे आपण पाणी तयार केलेलं आहे वडे टाकण्यासाठी या पाण्यामध्ये टाकायचे। डायरेक्ट आपण तेलामधून काढून पाण्यामध्ये नाही टाकायचे, प्लेटमध्ये काढून घेऊन मग गरमच हे वडे या पाण्यामध्ये घालायचे आहेत। दही वड्यासाठी शक्यतो थंड दही हवं, किंवा हे दही तयार केल्यानंतर तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवू शकता। इथे मी दह्यामध्ये पिठी साखर घातली आहे। दही कितपत आंबट गोड आहे आणि तुम्हाला कितपत गोड आवडत आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पिठी साखर घालू शकता। हे आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, म्हणजेच ते दही आहे ते पूर्ण असं क्रीमी झालं पाहिजे। दही छान असं मऊसूत आणि क्रीमी तयार झालंय। इथे आपले वडे देखील 10 ते 15 मिनिटे मी हे पाण्यात भिजत घातले होते। छान असे व्यवस्थित ते पाण्यामध्ये भिजलेत। हे आपल्याला हलकेसे आपल्याला प्रेस करायचे आहेत फक्त। जास्त प्रेस केलं तर ते फुटू शकतात। हे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हलकेसे प्रेस करून मी या प्लेटमध्ये काढून घेतेय। हे वडे मी 10 ते 15 मिनिटे या पाण्यामध्ये छान असे सोक करून घेतलेत। आता ह्या वड्यावरती आपल्याला दही घालायचंय। दही शक्यतो थंड असावं, थंडगार असं दही, क्रीमी दही असं याच्यावरती घालून घ्यायचं आहे। मस्त गोडसर क्रीमी दही मी याच्यावरती घालून घेतेय। दह्यामुळे तो वडा पूर्ण कोट झाला पाहिजे इतपत आपल्याला दही घालायचं आहे, भरपूर दही घालायचं आहे। दही घातल्यानंतर याच्यावरती पुदिन्याची हिरवी चटणी घालायची आहे। त्याची देखील रेसिपी आपल्या चॅनेलवरती आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। पुदिना, कोथिंबीर, मिरची आणि थोडंसं दही घालून मी ही चटणी बनवली आहे। हिरवी चटणी घालून
याच्यावरती आपल्याला थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे. लाल तिखट असं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर यावरती जिरेपूड घालायची आहे. जिरेपूड तुमच्याकडे नसेल तर जिरे हलकेसे भाजून घेऊन त्याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे. जिरे हलकेसे भाजून घेतल्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान येतो. आता याच्यावरती चाट मसाला घालायचा आहे. आता यावरती चिंचेची चटणी आहे, म्हणजे चिंचेचा जो कोळ आहे, आंबट गोड जी चटणी असते ती याच्यावरती मी घालती आहे. तुमच्याकडे जर पुदिन्याची चटणी किंवा चिंचेची चटणी नसेल तर फक्त दही, लाल तिखट, चाट मसाला आणि जिरे पावडर घातलं तरी देखील खूप छान असा हा दही वडा बनून तयार होतो. हा असा आपला दही वडा तयार आहे. मऊ लुसलुशीत कापसासारखा हलका असा दही वडा बनून तयार आहे. तुम्ही देखील हा नक्की ट्राय करा. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. मी एक कट करून दाखवते तुम्हाला. खूप छान आणि एकदम सॉफ्ट असा दही वडा बनून तयार आहे. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. धन्यवाद.